भंडारा शहर में 300 रुपए की उधारी के चलते एक व्यक्ति की हत्या कर दी गई। ये घटना भंडारा शहर के चांदनी चौक स्थित कुम्भार टोली इलाके से सामने आई। इस मामले में तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक सुभाष बारसे ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार मृतक जब 300 रुपए देने में असमर्थ था, तब बौखलाए आरोपी ने मृतक को लकड़ी के डंडे से वार कर उसे मौत की घाट उतार दिया। ये घटना गुरुवार को भंडारा शहर के चांदनी चौक स्थित कुम्भार टोली इलाके से सामने आई। मृतक की पहचान सतीश आनंदराव रामटेके के रूप में हुई, तो वही आरोपी की पहचान इंदिरा गांधी वार्ड निवासी अमन अनिल सोनकर के रूप में हुई। सतीश रामटेके ने अमन सोनकर से 300 रुपए उधार लिए थे। अमन बार बार सतीश से पैसे लौटाने की बात कर रहा था, लेकिन सतीश पैसे नहीं लौटा रहा था। इस बीच गुरुवार को अमन के सब्र का बांध टूटा और उसने सतीश के सिर पर लकड़ी के डंडे से वार कर दिया। इसमें सतीश की मौके पर ही मौत हो गई। इस संदर्भ में पुलिस निरीक्षक सुभाष बारसे ने अधिक जानकारी साझा की। कल दिनांक 24/3/22 रोज 12:30 च्या सुमारास पुलिस स्टेशन ला एक माहिती मिळाली की दास लेआउट कुंभार टोळी इंदिरा गांधी वार्ड या ठिकाणी एक इसम रक्ताच्या थरात पडलेला आहे। माहिती मिळताच आम्ही एपीएस आठवणे आणि पीएसआय जगणे व डीबी स्टाफ असे तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तर त्या ठिकाणी एक इसम पडून होता। अधिक त्याची चौकशी केली असता त्या इसमाचं नाव माहिती आम्हाला झालं, सतीश आनंदराव रामटेके। ओळख पटल्याच्या नंतर त्याचे नातेवाईक त्याचा भाऊ याला माहिती देण्यात आली व त्याला घटनास्थळी बोलावून त्याची ओळख पटवून घेतली। मृतदेहाची पूर्ण पाहणी केली असता त्या ठिकाणी डोक्याच्या मागील भागास एक जखम दिसून आली आणि त्या ठिकाणाहून रक्ताचा प्रवाह वाहत होता। तर एकूण परिस्थिती पाहता तो स्वतः पडून मार लागला का त्याला कुणी मारलं याबाबत निष्कर्षाप्रत पोहोचणं थोडंसं त्यावेळेला अवघड होतं। परंतु त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल साहेब भारती सर, SDPO पाटील सर यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली व सर्व परिस्थितीची पाहणी करून त्या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही मार्ग दाखल केला। मार्ग दाखल करून त्या मार्गची चौकशी सुरू केली। मार्ग चौकशीमध्ये आम्हाला काही गोपनीय माहिती मिळाली आणि गोपनीय माहिती तसेच काही तांत्रिक पुरावे आम्हाला मिळाले आणि त्यावरून PSI जगणे, PC झळके, ढोंगाडे, शेंडे व इतर स्टाफ यांनी तात्काळ पूर्ण परिसर छानून काढला, एक एक पुरावे जमा केले आणि नेमका घटनाक्रम काय झाला याबाबत माहिती गोळा केली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की जे मयत सतीश रामटेके आहे हे आरोपी अमन अनिल सोनेकर याच्यासोबत दिसून आलेला होता। तर या आधारावरती अधिक चौकशी केली आणि आरोपी अमन अनिल सोनेकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला व सांगितलं की जो मृतक आहे याची केली आणि आरोपी अमन अनिल सोनेकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला व सांगितलं की जो मृतक आहे याच्याकडे त्या अमन सोनेकर याचे 300 रुपये उधारीचे होते। बऱ्याच दिवसापासून तो ते उधारीचे पैसे मागत होता, परंतु मृतक सतीश रामटेके हा त्याला उधारीचे पैसे परत करत नव्हता। त्यामुळे दिनांक 24/3/22 रोजी हे दोघंजण घटनास्थळावर गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा याच कारणावरून वाद झाला व अमन सोनेकर याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर वार केला, वार करून तो तिथून पळून गेला। लगेच आम्ही जो मार्ग दाखल होता त्याचा लगेच आम्ही गुन्हा दाखल केला। 302/201 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व आज रोजी माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलेला आहे।
पुलिस ने इस मामले में कार्रवाई कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है, वही आगे की जांच जारी है। Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।